नाही काकुरा न करता आपण गोल शुभेच्छा या ठिकाणी द्याव्यात. आज या ठिकाणी सत्कार झाला का आधी? आपलं सर्वांचं दैवत आणि गावचं ग्रामदैवत मोकाई देवीच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं 3 दिवस चाललेली बैलगाड्याची शर्यत, आजचा हा बैलगाडा शर्यतीचा 3रा दिवस आहे. चौथा 3 दिवस आणि हा 4था दिवस आहे. 1 दिवसाची कुरकोंडी गावची यात्रा, 2 दिवस 3 दिवस आणि ह्या वर्षी 4 दिवस ही बैलगाड्याची शर्यत चाललेली आहे. आता खरं पाहिलं तर यात्रेचा हंगाम सुरू झालेला आहे. मी सर्व आलेल्या आपल्या उपस्थितांच्या वतीनं आपल्या सर्वांचे मित्र जे आज आपल्यात नाहीत, आदरणीय उत्तमराव पटोळ यांच्या प्रती मी आलेल्या सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत करतो. गटळावर काम करणारे उल्हासराव असतील, निशाण्यावरचं काम मी 2-3 दिवस लाईव्ह पाहतो, अतिशय अचूक आणि भिनचूक करायचं काम त्या कार्यकर्त्याने केलेलं आहे. आता अशोकराव भोक्षांचा आवाज संपूर्ण पुणेनगर जिल्ह्यामध्ये सगळे लोक लाईव्ह पाहतात आणि म्हणून हे यात्रेचं स्वरूप दिवसेंदिवस लांबत चाललेलं आहे. बैलगाड्याचं प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे. बैलगाडा मालकांनो, आपण फक्त बैलगाडा स्पर्धेत आपलं नाव टिकून ठेवा. आघोरा कार्यक्रम ज्यादा पैशाची बैल घ्यायची आणि कमी भावात विकायची. आज जवळजवळ 70-80% वासर विझायचं प्रमाण जास्त आहे, कमी पडायचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. म्हणून आपल्या ऐपतीप्रमाणे गाडा पळवा. आजोबा पंचोबापासून गाडा आहेत, आपला गाडा जरूर घाटात राहिला पाहिजे, आपलं पारंपरिक नाव राहिलं पाहिजे. परंतु आपल्या खिशाचा सल्ला घ्या, आपली आर्थिक परिस्थिती डाऊन होणार नाही याची सगळ्या गाडे मालकांनी नोंद घेतली पाहिजे, कारण गाडा हा पारंपरिक आहे आणि म्हणून ही आजोबा पंचोबाची परंपरा आहे. म्हणून या ठिकाणी धावपट्टी मला वाटतं वाजत्री थांबा जरा. 2 वर्षे धावपट्टी आपली पलीकडे होती, गावाला आणि यात्रेला ती इतकी मानाव तशी भावली नाही. म्हणून या घाटाची इतक्या वर्षाची परंपरा आहे. खूप सुंदर नियोजन, काटा निर्णय, रॅकवरचं काम सुद्धा अतिशय सुंदर आहे. कुणालाही त्रास नाही, काही नाही. मागं पुढं झाला कमिटीचे लोक सुद्धा समजून घेत आहेत. कमिटीचे लोक गाडा बघत नाही पण यात्रा चांगली झाली पाहिजे हा त्यांचा उद्देश आहे. 3 दिवस 4 दिवस ते निशावरचं काम अतिशय प्रामाणिकपणे करणारा आपला मित्र आहे. घडल्याचं काम सुद्धा खूप चांगलं आहे. प्रामाणिकपणे काम करतात, निस्वार्थपणे काम करतात. कुठलीही अपेक्षा त्या दोघांना तिघांना नाही, कमिटीला तर कशीच नाही. आता उरता उरता राहिला प्रश्न आलावन सरांचा. साहेबराव आढळ म्हणले आमच्याबद्दल काही बोलू नका, मी तुमची खूप मोठी वाहवा करणार आहे. तुम्ही 4 दिवस खूप मोठा बुलंद आवाज काढून प्रत्येक गाडे मालकाचं नाव, त्याचं पद, हे सगळं काही करत असताना पूर्ण ताकद लावून तुम्ही आवाज काढता, परिसर दणाणून सोडता. म्हणून तुमचं सुद्धा सरचे स्वागत करतो. तुम्हाला थोडा आम्हाला खर्च येतो तुम्हाला ताकद वाढवायला, हा भाग आमच्या आनंदाचा आहे, तुमच्या कष्टाचा आहे, परंतु मला सुद्धा तुमचा सार्थ अभिमान आहे. म्हणून आलेल्या सर्व उपस्थित गाडे मालकांच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं या कमिटीला, या गावाला मनापासून शुभेच्छा देतो आणि गावच्या आणि कमिटीच्या वतीनं तमाम गाडे मालकांचं या ठिकाणी सरचं स्वागत करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, जय सिंग सर, धन्यवाद. मला वाटतं